दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या भाईखळा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कोणालाही आपली मतदारी निर्माण करता आली नाही. या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळी मतदारांनी वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. यंदा या विधानसभा मतदारसंघात MIM, शिवसेना, काँग्रेस आणि अखिल भारतीय सेना यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय. लोग जनता समझदार है और हमने काम किया, पाँच साल बहुत मेहनत की है, डेवलपमेंट की फील्ड में, पब्लिक सेफ्टी फील्ड में काफ़ी काम किया है लोगों, और लोगों का समर्थन हमारे साथ है और यकीन मानिए इंशाल्लाह इस मरतबा हिस्टोरिक विन होगी. शिवसेना भाजपा रिपाइन का विजन क्लियर है, ध्यास बायकाळाचा विकास, विकास बायकाळाचा ध्यास आहे मिनीचा. त्यामुळे आम्ही कुणात याच्यात पडत नाही की आतापर्यंत काय झालं किंवा बायकाळाने कोणाला कौल दिला नाही दिला, या गोष्टीतच जातो. तर डॅडींसारखा आमदार कोण बनला नाही आहे आणि पुढे आपण 15 वर्ष पाठी गेलो आहे, तर आपल्याला ते पाठी जे 15 वर्ष गेलं आपल्याला पुढे जायची गरज होती जनते विकासामध्ये, पण आपण पाठी गेलो त्याच ह्याच्यात आम्ही इलेक्शन लढतोय. मी काय 10 रुपयात कोणाला जेवण देऊ शकणार नाही, मी काय 30% विजेचे दर करू शक कमी करू शकणार नाही, पण वाढलेली महागाई मी कमी करू शकणार नाही, पण लोकांच्या जीवनामध्ये राहणाऱ्या लोकांच्या भायखळ्यातल्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करायचा तो निर्माण करण्याचा प्रयास पूर्णपणे अण्णा मधू चव्हाण करणार, एवढंच मी जनतेला आश्वासन देणार आहे.